फक्त भाजपचं नुकसान झालं नाही तर सगळ्यांचंच नुकसान झालं आहे. राजकीय कार्यकर्त्यांना त्यांचं मार्गदर्शन सतत लाभत होतं. दिल्लीला त्यांना फार काम करण्याची संधी कमी मिळाली कारण आजारीच पडले इथे आल्यावर. ते इथेसुद्धा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत होते तेव्हा राजकीय मतभेद जरी पक्षामधले असले आमच्या दोन पक्षा तरी बापट जेव्हा आम्हाला भेटायचे आम्ही जेव्हा बापटांना भेटायचो तेव्हा आमच्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारची कटुता आणि मतभेद त्यांनी बाळगले नाहीत आम्ही बाळगले नाहीत असे ते मोकळ्या मनाचे दिलदार असे नेते होते. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालं. राजकीय वर्तुळातून देखील विविध मान्यवर आपली श्रद्धांजली अर्पण करतायत, भावना व्यक्त करतायत. वयाच्या 72व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं दुर्दैवी निधन झालंय. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी आपण ही दृश्य पाहतोय. गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी झालेली ही सगळी गर्दी आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गिरीश बापट यांना ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचं ट्विट आपण पाहूयात. श्री गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते ज्यांनी समाजाची तळमळीनं सेवा केली. त्यांच्या निधनानं दुःख आहे. प्रभावी मंत्री आणि नंतर पुण्याचे खासदार म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. त्यांचं चांगलं कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील. ओम शांती असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. गिरीश बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलंय, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापटजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना असं ट्विट उद्धव ठाकरे यांनी केलंय. राज ठाकरेंचं ट्विट आपण पाहतोय. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीनं पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती असं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय. राजकीय वर्तुळातील देखील सर्व पक्षीय नेत्यांकडनं मान्यवरांकडनं ट्विट केलं जात आहे. प्रतिक्रिया दिली जाते. आपल्या भावना प्रत्येक जण व्यक्त करतोय. गिरीश बापट यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला जातोय आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं दुःखद निधन झालंय आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सध्या ही गर्दी झालेली आपण पाहतोय. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.